यू आर वॉचिंग गली न्यूज। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी यामिनी यशवंत जाधव, आमदार भायखळा विधानसभा। गेल्या काही दिवसातल्या घडामोडी ज्या घडत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो, कारण आम्हीही अजूनही शिवसैनिक आहोत, यापुढेही शिवसैनिक राहणार आहोत, किंबहुना हे जगसुद्धा आम्ही शिवसैनिक म्हणूनच सुटणार आहोत। यशवंत जाधव साहेब 43 वर्ष शिवसेनेमध्ये झाले, वयाच्या 17 वर्षापासून शिवसेनेत आहे। अनेक अडचणी आल्या, फायनान्शियल क्रायसिस आले, अनेकदा इलेक्शन हरावी लागली, पण कधीही त्यांनी असा वेगळा विचार पक्षाबाबतीत केलेला नव्हता। गेले काही महिने ऑक्टोबरपासून माझ्या आयुष्यात एक वादळ आलं, कॅन्सर नावाचं। ज्यावेळेला आम्हाला समजलं, माझ्या फॅमिलीला समजलं, पूर्ण फॅमिली तुटली। या कॅन्सर या आजाराचं जी माहिती आपल्या पक्षाला द्यावी लागते ती माहिती यशवंत जाधव साहेबांनी प्रमुख नेत्यांना दिली होती। एक महिला आमदार म्हणून माझी अपेक्षा होती की माझ्या घरी काही नेते येतील, आपल्या महिला आमदार कॅन्सरनी त्रस्त आहेत हीच गोष्ट मोठी हलवणारी होती। मला स्वतःला कॅन्सर या शब्दाने मी कोलमडून गेली होती। फॅमिलीने माझ्या भायखळा विधानसभेतल्या सगळ्या शिवसैनिकांनी आम्हाला खूप साथ दिली, मी त्यांचे आजही आभार मानू इच्छिते। अपेक्षा होती की माझी विचारपूस केली जाईल, एक आधाराची थाप यशवंत जाधव आणि यामिनी जाधवच्या कुटुंबाला मिळेल, पण तसं झालं नाही। काही ठराविक लोक जसं किशोरीताई या माझ्या घरी आल्या, 2 तास बसल्या, अनेक कॅन्सर बाबतीच्या सूचना मला त्यांनी दिली, आध्यात्मिक सूचना त्यांनी दिली, हे कर ह्याने तुला बरं वाटेल, पण ज्यांच्याकडनं अपेक्षा होती त्या कोणीही कुठल्याही नेत्यांनी मला याबाबतीत विचारपूस केली नाही। मी स्वतः 2012 पासून नगरसेविका आहे, अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झालेला पाहिलेला आहे आणि त्यांच्या पत्नींना हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलेलं सुद्धा मी पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्याने। मग त्यांच्या पत्नींसारखी माझी अगदी मरणाशय्य अवस्था होणं गरजेचं होतं, मग माझ्या पक्षातले नेते मला बघायला आले असते का, ही गोष्ट कुठेतरी खलत होती मनाला। त्यातच अनेक अडचणीचा सामना माझं कुटुंब गेल्या 7-8 महिन्यापासून करत आहे, त्यातही कोणाचा आधार, कोणाची मार्गदर्शन, कोणाच्या कुठल्या चांगल्या सूचना आम्हाला मिळाल्या नाही। दोघेच कुटुंबासाठी हातपाय मारत राहिलो आणि मग या निर्णयाला येऊन पोचलो। ह्या निर्णय घेणं सोपं नव्हतं, बऱ्याच दिवसापासूनची ही प्रक्रिया होती, मनाला आजही यातना होत आहेत, पण एक मात्र नक्की आहे की शिवसेना सोडून कुठलाही पक्ष आम्ही यशवंत जाधव आणि यामिनी जाधवने जॉईन केलेला नाही। कॅन्सरच्या अवस्थेत भायखळा विधानसभेने जे आम्हाला समजून घेतलं, किंबहुना इतिहासच शिवसैनिकांनी घडवलेला आहे भायखळा विधानसभेतला, त्या शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। यामिनी जाधव आणि यशवंत जाधव शिवसेनेविरुद्ध कधीही जाणार नाहीत, बैमानी कधीही करणार नाहीत, काहीतरी कारण त्याच्या मागे असेल हे शोधण्याची आज गरज आहे। आज एवढंच बोलते आणि इथेच थांबते। तुमची यामिनी जाधव आमदार म्हणून, एक शिवसैनिक म्हणून, यशवंत जाधवांकडनं आणि माझ्याकडनं हा प्रेमाचा जय महाराष्ट्र।